महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकारी आणि खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने जनजीवन विस्कळीत झालंय। दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या अनियंत्रितपणे वाढतीये। अशा वेळी महाराष्ट्र राज्य सरकारने अत्यंत चांगले आणि लोककल्याणकारी योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कोरोना संसर्गाचा समावेश केलेला आहे, परंतु काही खासगी आणि सहकारी रुग्णालयांमार्फत कोरोना बाधितांना ग्राह्य न धरता सर्रास योजनेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होते। या योजनेला प्राधान्यक्रम न देता रुग्णांकडून वाजवी बिल आकारले जाते, याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत। बरेच लोक हे रुग्णांच्या काळजीत आणि कामात व्यस्त आणि दंग असल्यामुळे भावनिक होऊन रुग्णालयांच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभार चालू आहे। यासाठी सहकारी आणि खासगी रुग्णालयांच्या या मनमानी कारभारास आणि शासकीय योजनांचा अवमान करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख निरंजन बोद्धुल यांनी केली आहे। शिवसेनाच्या वतीने आता नुकतेच माननीय कलेक्टरांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूर शहरातील शासनाच्या आदेशानं व कोर्टाच्या आदेशानं महात्मा फुले योजना प्रत्येक हॉस्पिटल लागू करा असा आदेश असताना सुद्धाही कुठले हॉस्पिटलवाले महात्मा फुलेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी टाळाटाळी करत आहेत। त्या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टरांना निवेदन देण्यात आलेले आहे की असं विनंती करण्यात आलेली आहे की प्रत्येक हॉस्पिटलला कंपल्सरी असा आदेश द्या की महात्मा कोरोना पेशंटला महात्मा फुलेमध्ये रजिस्ट्रेशन करून देण्याची कंपल्सरी करावे। अगर कुठली हॉस्पिटल टाळाटाळी करत असेल तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे।